आजकाल हे सगळी माझी इतकी काळजी का घेऊ लागलेत? सगळं काही समजावून सांगतात तेव्हा परमेश्वरा त्यांच्या अशा वागण्याचीच मला भीती वाटू लागली. बाबा मी वेडी तर झाले नाहीये ना. तू बोलत होती बरोबर आहे हा. मी तुला बोलले होते ना माझ्या जाऊबाईला काहीच कळत नाही. तिथे मी होते म्हणून सांभाळत होते पण आता तिला कोणीच सांभाळणार नाही. तिला अजिबात मोकळी सोडू नकोस. कॅशचा आवाज नक्कीच कॅश आहेत. म्हणजे मी वेडी नाहीये. मी कॅशचा आवाज चांगला ओळखते. तुला जेवढं होईल तेवढा तिला त्रास दे. कॅश कुठे आहे? कॅश आहे ना इथे. कॅश 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 बाहेर ये. वहिनी बरं झालं तुम्ही इथे आलात. मला गरबा खेळायला कंपनी जावी होती. लेट ए हॅलो हॅलो ए गरबा नंबू ए हॅलो हॅलो. नाही बाबा मला गरबा खेळता नाही येत. असं काय करता वहिनी? आता तुम्ही एवढं सुंदर गरबा खेळत होतात. मग काय तुमची स्टेप चुकली ना म्हणून मी तुम्हाला आपलं अडवलं आणि सांगितलं की स्टेप बरोबर करा. माझी अगं नाही मला ना कॅशचा आवाज आला म्हणून मी. वहिनी कॅश दिलचा आवाज तुम्हाला कसं येईल? तुम्ही तर इथेच आहात ना. मग मी आता गरबा खेळून दमले. मी जरा पाणी पिऊन येऊ. वहिनी पाणी हवंय? नाही नाही नको नको. कॅश देवा काय होतंय मला? मला खरंच वेड नाही लागलंय ना. त्या मीटिंगला जाताना जाम कन्फ्युजन होतं. हो अहो ऋषी पण त्याच मीटिंगला निघालेला आणि मी पण. मग शेवटी आम्ही दोघंही गेलो. पहिल्यांदा क्लायंट आपल्या फेवरमध्ये नव्हता पण नंतर मग टर्न अराउंड झाला. ऋषीलाही कळलं असेल अशा क्लायंटना कसं हँडल करायचं. सगळी कामं एकदम झटपट करायचं असं ठरवलेलं दिसतंय. आता तुम्हाला माहितीये ना डेडलाईनच्या पहिले काम केलं की घाई घाई होत नाही आणि ती मला घाई घाई अजिबात आवडत नाही. काश्मीराला कधी घरी घेऊन येणार आहे? अरे बघतोस काय असा? जशा ऑफिसमध्ये धंद्यामध्ये डेडलाईन्स असतात ना तशा घरात संसारात सुद्धा डेडलाईन्स असतात. आपण कोणीही सांगितलं नव्हतं तिला की निघून जा म्हणून. स्वतःहून गेलीये. अरे पण काहीतरी घडलं असेल म्हणूनच गेली ना ती. यापूर्वी तिने अनेकदा मला धमक्या दिल्या की माहेरी निघून जाईन पण यावेळेस खरोखरच निघून गेले. दॅट्स इट. पण यावेळेला ती जाताना गौरवला घेऊन गेली सोबत. तू फोन केला होतास का तिला? खूपदा ट्राय केला ती एकदाही रिप्लाय द्यायला तयार नाही. अगदी खरं सांगायचं तर मी तिला फोन करू शकतो. मी तिची समजूत घालून तिला घरी परत आणू शकतो पण मी तसं करणार नाहीये. अरे कारण मी जर असं केलं तर मग तुमच्यातल्या वादाचा मूळ मुद्दा तसाच बाजूला राहील. त्यामुळे हे सगळं फक्त तुला हँडल करायचं एकट्याला. काय ठरवलंयस तू? वाट बघायची ठरव. म्हणजे तू काश्मीराची समजूत घालणार नाहीयेस? अबा अहो समोरचा माणूस जर समजूतदार असेल तर समजूत घालण्यात अर्थ आहे. हे बघ विघ्नेश हा असा वेळ गेला ना की यामुळे संबंध बिघडण्याची शक्यता जास्ती असते. मान्य आहे मला पण आबा जेव्हा जेव्हा मला वाटतं ना की या घरात आता सगळं चांगलं होतंय सगळं घरासारखं वाटायला लागलं तेव्हा काहीतरी घडतं आणि त्यात 80% हा कॅशचा असतो. विघ्नेश हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे. एखाद्या माणसाला आपण स्वीकारतो ना त्यावेळेला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारतो.
अरे सद्गुणांचा पुतळा किंवा दुर्गुणांची खाई असं काही नसतंच रे. प्रत्येक माणूस हा बऱ्या वाईटाचं एक मिश्रण असतं आणि आपण ते एकदा स्वीकारलंय ना मग ते निभवायला नको. आणि बाळा यावेळेला गौरव गेलाय बरोबर तिच्या. करतो मला तो फोन तिच्या नकळत. पण आपण जसे मिस करतो ना तशी कॅश आपल्याला काही मिस करत नाही. खरं सांगतो ज्या दिवशी तिला मनापासून असं वाटेल ना की नाही बाबा हे माझं घर आहे हा माझा संसार आहे यांना मी मिस करते त्या दिवशी ती गौरवच्या हातात ना फोन घेईल आणि आपल्याला सगळ्यांना फोन करेल तेव्हा आपल्याशी ती बोलेल. पण तोपर्यंत आबा मी वाट पाहणार आहे. विघ्नेश तेव्हा परमेश्वरा असं का होत मला खरंच कॅशचा आवाज ऐकू आला होता. हो खरंच म्हणजे तिचा हसण्याचा बोलण्याचा आवाज येत होता मला. पण तिथे त्या खोलीत कॅश नाहीये तरी मला तिचे आवाज ऐकू येत आहेत. तेव्हा परमेश्वर काय मला असं का होत मला ते भास का होत आहेत. मला वेळ तर लागला नाहीये ना. तेव्हा परमेश्वर मी सतत बुद्धिबळ खेळत असते म्हणून तर मला हा त्रास होत नाहीये ना. सामान्य माणसं जेव्हा आपल्या हट्टी स्वभावामुळे बुद्धिबळ खेळण्याचा प्रयत्न करायला लागतात ना तेव्हा डोक्यावर ताण पडतो. त्यामुळे आपल्यासारखी सामान्य माणसं ना जरा वेड्यासारखी. मी वेडी नाहीये. बघ परत तुझा आवाज बदलला. तुमच्यामुळे होते हे सगळं. कळतंय का तुम्हाला? तुमच्यामुळे मला भास होऊ लागले. कळतंय का तुम्हाला? हा सतत तुमचा विचार माझ्या डोक्यात असतो ना म्हणून मी अशी वागू लागले. कळतंय का तुम्हाला? हा मी आता तुमचं तोंड नाही पाहणार नाही. कळतंय का? मी आता तुमचं तोंड नाही पाहणार नाही. तुम्ही तू सोड मला. तुला माहित नाही ह्यांच्यामुळे मला त्रास होतो. मला माहिती आधी खाली ठेवा. मीरा तू सोड मला. माझ्या डोक्यात असतात ह्यांच्यामुळे मी अशी वेड्यासारखी वागू लागली. विश्वास ठेवा. मी मीरा आहे. मला नीट सांगा काय झालंय बहिणी. तू मीरा नाही. या बरं माझ्यासोबत या बसा. बरं शांत व्हा. बरं आता सांगा मला काय होतंय तुम्हाला. मीरा मला कॅशचा आवाज सतत येत असतो. तिच्या हसण्याचा बोलण्याचा आवाज येतो. पण बघते तर ती खोलीत नसतेच. मला कळत नाही मला असं का होतंय. मला मला भास होत आहेत. पण कळत भास नाही होतेत. तुम्ही जे काही ऐकलंय ते सगळं खरं आहे. खरोखरच कॅश वहिनींच्या हसण्याचा आणि त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता म्हणूनच तुम्हाला तसं वाटलं. पण ते कसं शक्य आहे? शक्य आहे. कॅश वहिनींच्या बाबतीत काहीही शक्य आहे. तुम्ही मात्र थोडा वेळ द्या मला वहिनी. मी तुमची आणि कॅश वहिनींची प्रत्यक्ष भेट घडवून देईन लवकरच. माझ्यावर विश्वास ठेवा वहिनी. मीरा
रमणनाथ, एकनाथ, जगन्नाथ, प्रेमनाथ, तुम्ही मला आता सोडून तर जाणार नाही ना? तुम्हाला आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे. आणि जर तुम्ही मला सोडून गेलात तर मी ही दुनिया सोडून जाईन. नाही ना सोडून जाणार? द्या वचन, द्या वचन, द्या वचन. नाही देणार? ठीक आहे. प्राणनाथ, ला 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 ला. केश दीदी, तू आज ऑनलाइन का नाही आली? पुढे काय करायचं आहे? काय रात्री 9 वाजता? ओके. हाक मारा ना. हाँ. ए मांजर. मांजर काय? मग मांजरच आहे ती. आता तिचं नाव काय? कॅट. हाँ. कॅट म्हणजे मांजर. बर, राहू दे, मी तिला आवाज देते. हाँ, मी बोलवते. प्राणनाथ, प्रेमनाथ, तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना? कॅटरीना. कोण छे? तुम्ही मला सोडून त्या नाचणाऱ्या बाईकडे तर जाणार नाही ना? बाहेर येशील का? कॅटरीना, शू थयू? काय झालं? अगं अगं ऐक, आम्ही आता एक इंग्लिश फिल्म बघितली, राहवलं नाही म्हणून तुला बोलवलं का? एवढंच ना? नाही अगं, ती फिल्म आहे ना, ती खूप छान होती. हो ना? अगं, त्या इंग्लिश चित्रपटात जी लहान लहान मुलं होती ना, ती काय फाड फाड इंग्लिश बोलत होती. हेच सांगायला मला बोलवलं इथे. अगं नाही, त्या फिल्म मध्ये जी हिरोईन होती ना, तिला बघून आम्हाला तुझी आठवण झाली. तिचं नाव केंट आणि तुझं नाव केट. ते टाळी. अशा मोठ्या मोठ्या हिरोईनची नावं अशी असतात. अगं काय माहितीये, गंमत पण वेगळीच आहे. त्या चित्रपटात ती हिरोईन होती ना, ती किती घाण अभिनय करत होती. मी तर सांगते, तू खूप छान अभिनय करतेस. तूच त्या चित्रपटात हिरोईन असायला हवी होती. केट, तूच तूच जिंकणार. मानलं तुला, जे काम केट करू शकली नाही ते केट करणार. ह्या वर्षीचा ऑस्कर बघ, तूच जिंकणार. हो ना? कसं आहे ना, आतापर्यंत फक्त तूच म्हणायचीस की मी चांगली नटी आहे म्हणून, पण आता आम्ही अख्ख्या जगाला ओढून सांगू की खरंच तू चांगली नटी आहेस म्हणून. अगं, तुझ्या अभिनयाची कदर नव्हती का आम्हाला? म्हणून तू जेव्हा प्रॅक्टिस घ्यायला आमच्याकडे यायचीस, आम्ही पळून जायचो. असं कसं केलं आम्ही? वी आर व्हेरी सॉरी कॅट, पण आता आम्ही ठरवलंय ना. काय ठरवलंय? की आम्ही तुला मदत करणार, तुझी साथ देणार, कारण तू मोठी होशील म्हणजे आम्ही मोठ्या होऊ. आम्हालाही सांगायला मिळेल की केट आणि आमचं काहीतरी रिलेशन आहे. हो ना? हे बघ, आत्तापासून आम्ही तुझ्यावर सराव करू. हा, आण तुझी ती स्क्रिप्ट, बोल तुझे ते डायलॉग. तुम्ही दोघी खरंच माझी प्रॅक्टिस घेणार? केट, असं बोलून तू अजून नको लाजूस आम्हाला. बाळा, सोन्या, तुझ्या बरोबर सराव करणं म्हणजे आमचं भाग्यच नाही का? मी आता खरंच तुमच्या बरोबर प्रॅक्टिस केली असती, पण आता खूप लेट झालाय ना. लेट? लेट कुठे झालंय केट? अरे 8:30 तर झालेत.
ठीक आहे आपण आताच प्रॅक्टिस करूया हा. आता जो माझा सीन चालू आहे ना त्याच्यात ना माझा नवरा मला लाथाडून एक नाचणार बाईकडे निघून गेलाय. आणि मी अबला नारी त्याची वाट पाहते. वा 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 काय सिच्युएशन आहे. कडक कडक प्राणनाथ प्रेमनाथ जगन्नाथ एकनाथ तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना. जर तुम्ही मला सोडून गेलात तर मी ही दुनिया सोडून निघून जाईन. खरंच मी ही दुनिया सोडून निघून जाईन. वाह एक्सिलेंट क्या बात है. आता कोणी मूर्खच म्हणेल की तुला ऍक्टिंग येत नाही. अगदी बरोबर काय ऍक्टिंग केलीस तू. पण ना तरी मला जरा पटलं नाही हा. म्हणजे बघा तू जे काही राजेश खन्नासारखे असे असे पाय केलेस ना त्यापेक्षा तू सायरा बानूचे भावंड ना चेहऱ्यावर. वहिनी मी काय म्हणत होते तुझ्यासारख्या संवेदनशील ऍक्ट्रेसला मी काही बोलणं बरं नाही दिसत. पण तरी आमच्या कॉलेजमध्ये जे ऍक्टिंग शिकवायचे ते सर काय म्हणायचे माहितीये की ऍक्टिंग हे खूप नॅचरल असली पाहिजे नैसर्गिक. तुला माहितीये का जुन्या हिरोईन्स आपल्या रोल बद्दल खूप अभ्यास करायच्या. म्हणजे आदिवासी बाईचा रोल असेल ना तर आदिवासी पाड्यात जाऊन राहायच्या. हो ना. पाकिट मारायचा रोल असेल ना तर पाकिट मारायच्या. पण तुम्हाला आता काय वाटत मी काय करायला हवं. तू ना तू काय लिहिलंय. काय लिहिलंय. हिरोईन हिरोची वाट बघत बसते. हो की नाही. आता तू एक टक किती वेळ वाट बघू शकतेस ते आम्हाला पाहायचंय. तो बघ तो तुझा हिरो तिकडे उभा आहे फक्त 25 किलोमीटर दूर. आणि तो आता हळूहळू तुझ्याकडे चालत येतोय तुला प्रपोज करायला. हा आता तू कितीही उशीर लावत असेल ना तरी तू कंटाळायचं नाहीस. लक्षात ठेव तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. हा त्यामुळे तू वाट बघत बस कंटाळू नको. हा आणि ही तुझ्या चित्रपटातील अभिनयाची आणि सौभाग्याची सत्व परीक्षा आहे. हा जरा त्या लक्ष द्या भूमिकेकडे आणि तो हिरोकडे लक्ष ठेव. तुम्ही आता बघाच मी कशी ऍक्टिंग करते ते. रोल कॅमेरा लेट्स स्टार्ट. दरवाजा लावा आणि अजिबात घाबरू नका. मी आहे तुमच्यासोबत. हा लॅपटॉप उघडू नको सगळं. तिथूनच मला त्या कॅशचे आवाज येत होते. हो बहिणी मी आहे ना तुमच्यासोबत. तुम्ही घाबरताय कशाला. आणि तुम्हाला भास होत नाहीयेत हे खरंच होत आहे. कॅश वहिनी या लॅपटॉप मध्ये येऊन या केटशी गप्पा मारतात. काय मी तुला सांगितलं होतं ना मीरा की लॅपटॉप उघडू नकोस म्हणून मग तूही माझ्यासारखं बडबडू लागलीयेस. हो तुम्ही घाबरू नका मी आहे ना. आणि तुम्ही बरोबर बोलताय. तुम्हाला भास होत नाहीयेत या लॅपटॉप मध्ये कॅश वहिनी येतात आणि त्या केटशी गप्पा मारतात. हे बघा ह्याला काय म्हणतात वेबकॅम. हा कॅमेरा आहे. तसाच कॅमेरा तिकडे पलीकडे पण आहे. त्यामुळे ह्या कॅमेरामुळे आपण त्यांना दिसतो आणि त्यांच्या कॅमेरामुळे ते आपल्याला दिसतात आणि ते असं संवाद साधतात. खरंच असं लॅपटॉप समोर बसून बोलता येत एकमेकांशी. एक्झॅक्टली मी कधीपासून तुम्हाला तेच समजायचा प्रयत्न करतेय. काय झालं तुम्हाला विश्वास बसत नाहीये का. नाही एक मिनिट थांबा. ह्या दोघींची भेटण्याची वेळ झाली 9 वाजतात बरोबर. आता मी केट बनते आणि कॅश वहिनींशी गप्पा मारते कॅमेरा मधून. तुम्ही फक्त बघा बाजूला उभे राहा. कुठे उभी राहू. कुठे इकडेच उभे राहा. या बघ कशा स्क्रीनवर येतील आणि गप्पा मारतील ते. अगं काय कुठे चाललीय. ओळखतील ना मला. मग ओढणी नको का घ्यायला. आली का. येतील येतील. हॅलो केस दीदी. ते हॅलो वगैरे ठेव बाजूला. त्या अभिलाषाच काय झालं ते सांगा. कोण अभिलाषा. कोण काय विचारतेस तू. माझी जाऊ अभिलाषा वहिनी.
बसली आहेस? तुझा चेहरा का दाखवत नाही आहेस? तू बोलले दीदी. अगं कॅमेऱ्याच्या समोर ये ना. अगं असं तोंडावर ओटी घेऊन काय बसलीस तू? अगं कॅमेरा समोर ये तर ऐकते काय. आधी तू चेहरा तर दाखव. मला इथून सगळं स्पष्ट दिसत. चेहरा का दाखवत नाहीयेस? कोण आहेस तू? सासूबाई नमो नमो.